हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओचं टायटल आणि थमनेल हे बघितलंच असेल आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत हा एक विषय असा आहे की त्या विषयावर कुणी जास्त बोलत नाही या गोष्टी ज्या आहेत ज्या मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे त्या खूप महत्त्वाच्या आहेत जर तुम्ही प्रेग्नेन्सीसाठी प्लॅनिंग करत आहात तर आणि या गोष्टींबद्दल ओपनली बोललंच पाहिजे कारण या गोष्टी जर आपल्याकडून चुका झाल्या तर प्रेग्नेन्सीसाठी वेळ लागू शकतो किंवा अडचणी येऊ शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला थोडा तरी माहितीचा वाटला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा तुमचे जे काही प्रश्न कमेंट असतील ते तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओ सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर की जेव्हा आपण प्रेगनेन्सीसाठी प्लॅनिंग करतो आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होतात की बाबा संबंध ठेवायचे कधी असा कुठला वेळ असतो का की त्या दिवशीच संबंध ठेवल्यावर आपल्याला प्रेग्नन्सी कन्स्यू होते आणि लवकर पटकन दिवस जातात तर या सगळ्या गोष्टीवर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की जो एक दिवस असतो त्या दिवशी आपल्या प्रेग्नन्सीचे चान्सेस हे सगळ्यात जास्त असतात त्या दिवसाला ओव्ह्युलेशन म्हणतात तर या ओव्ह्युलेशनवर मी खूप सारे डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत हा दिवस कसा काढायचा कधी संबंध ठेवायचे तर ह्या याच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर आपण ह्या विषयावर आज न बोलता संबंध ठेवताना कुठल्या गोष्टी आपण नीट ठेवल्या पाहिजे किंवा नीट विचार केला पाहिजेत याच्यावर फोकस करूयात सगळ्यात अगोदर यात याच्यामध्ये तीन गोष्टी येतात की संबंध ठेवण्या अगोदर ठेवताना आणि ठेवल्यानंतर ह्या तीन किंवा विभागात आजचा हा व्हिडिओ विभागलेला आहे तर सगळ्यात अगोदर संबंध ठेवायच्या अगोदर आपल्याला काय करायचं असतं तर आपण जेव्हा संबंध ठेवतो त्याच्या अगोदर खूप साऱ्या लेडीज अशा असतात की म्हणजे त्यांचं जे युरिनरी ब्लॅडर असतं ते फुल झालेलं असतं तरी त्या म्हणजे कंटाळा करतात उठायचा किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात पण आपण जेव्हा या गोष्टी करायला जातो आपण जसं की प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करतो आहे तर प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्स असते कारण तिथूनच सगळ्या गोष्टी पुढं होणार असतात तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर सेक्स करताना किंवा शारीरिक संबंध ठेवताना दोन्ही कपलनी अगोदर युरिनेशन करून येणं खूप गरजेचं आहे दोन्ही कपलनी अगोदर युरिनेशन करायचं म्हणजे दोघांनी आपलं जे युरिनरी ब्लॅडर आहे किंवा लघवी आहे ती अगोदर करून यायची कारण जेणेकरून संबंध ठेवताना जे काही इन्फेक्शन होतं ते होणार नाही कारण खूप साऱ्या लेडीज मला म्हणतात खाली कमेंटमध्ये विचारतात की जेव्हा शारीरिक संबंध होतो किंवा जेव्हा सेक्स होतो त्याच्यानंतर जी योणी मार्ग असतो किंवा ती जी जागा असते प्रायव्हेट पार्क तिथं एक जलण व्हायला लागते किंवा एक असं खूप जळजळ व्हायला लागतं ह्याचं कारण काय तर हेच कारण आहे जर जर तुम्ही दोघांचे युरिनरी पार्ट किंवा जो प्रायव्हेट पार्ट असतात ते दोघांचे क्लीन असणं खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही युरिनेशन करता किंवा तुम्ही जेव्हा लघवीला जातात तेव्हा तुम्ही दोघांनीही पार्ट धुतले पाहिजे स्वच्छ केले पाहिजेत कारण हे पार्ट जर म्हणजे तिथे इन्फेक्शन असेल किंवा काही जम्स असतील काही असेल तर ते इन्फेक्शन डायरेक्ट योनी मार्गातून आपल्या आत जातं आणि आपल्याला व्हायला लागतं तर त्याच्या त्याच्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि जो काही पी एच लागतो प्रेग्नन्सीसाठी किंवा जे स्पमची जसं आपल्याला माहिती आहे जे पुरुषाचे शुक्राणू असतात त्याचा जो लाईफ टाईम असतो किंवा त्याचं जे आयुष्य असतं हे तीन ते पाच दिवस असतं आणि जे फिमेलचं जे एग असतं किंवा अंड असतं त्याचं आयुष्य हे खूप कमी असतं बारा ते चोवीस तास असतं हे हे जे अंड फुटतं त्याला ओव्ह्युलेशन म्हणतात पण ते तीन ते पाच दिवसाचं जे पुरुषाच्या स्पर्मचं किंवा जे शुक्राणूचं आयुष्य आहे जर ते इन्फेक्श इन्फेक्टेड एरिया असेल तर तिथं पी हा कमी असतो किंवा तो जो पी पाहिजे तो पी एच तर मेंटेन राहत नाही त्याच्यामुळे जे स्पम असतात किंवा पुरुषाचे शुक्राणू असतात ते अगोदर मरून जातात त्याच्यामुळे दोघांनी प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करणं क्लीन करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं दुसरी गोष्ट ही झालं सेक्स करण्याच्या अगोदर सेक्स करताना किंवा शारीरिक संबंध ठेवताना हा विचार केला पाहिजे की दोघांच्या मनामध्ये फिलिंग्स आहेत का कारण कसं असतं की आपण प्रेग्न्सीच्या मागं लागलेला असतो की प्रेग्नंट मला व्हायचं आहे त्याच्यामुळं मी सेक्स करते किंवा त्याच्यामुळं आम्ही जवळ येतो आहे पण ह्या गोष्टीचा फरक जरा वेगळा पडतो कारण जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये राहतो किंवा आपण जेव्हा टेन्शनमध्ये राहून ह्या गोष्टी करतो त्या गोष्टीचा रिझल्ट पटकन येत नाही आणि जर तुम्ही ह्याच गोष्टी जर विदाउट स्ट्रेस केल्या किंवा एक फन म्हणून एक एन्जॉयमेंट म्हणून जर केल्या तर त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप लवकर आणि खूप पॉझिटिव्ह भेटेल तर तुम्हाला एन्जॉयमेंट किंवा एक फन म्हणून तुम्ही या गोष्टी करा प्रेग्नन्सीचा विचार नंतर करा अगोदर तुम्ही एक दोघांचं एन्जॉयमेंटचं एन्वॉयरमेंट क्रिएट करा आणि नंतर या गोष्टींची सुरुवात करा म्हणजे त्या आपोआपच होणार आहेत जर तुम्ही म्हटलं बाबा मला बेबी पाहिजे किंवा मला प्रेग्नंट व्हायचं आहे म्हणूनच मी करते एक फोर्सफुली जर करत असताना ह्या गोष्टी तर त्या मनामध्ये तो स्ट्रेस राहतो आणि आपलं मन किंवा आपली जे शरीर असतं आपली जे बॉडी असते ते आपलं जसं असतं किंवा आपण जर हॅप्पी असेल आपण सॅड असल नर्वस असेल तसं ती बॉडी रिॲक्ट करते जर तुम्ही आतून खुश असाल तर तुमची बॉडी पॉझिटिव्ह रिझल्ट देईल जर तुम्ही आतूनच मला प्रेग्नन्सीसाठी करायचं ह्या गोष्टी मला बेबी पाहिजे लवकर म्हणून मी करते जर तुमची इच्छा जरी नसेल तरी तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर त्याचा कुठंतरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो किंवा कुठंतरी ह्या पॉझिटिव्ह होत नाहीत गोष्टी तर हा सुद्धा विचार तुम्ही शारीरिक संबंध ठेवताना हा विचार नक्की केला पाहिजे तर ह्याच पॉईंटमधली किंवा शारीरिक संबंध ठेवतानाच एक दुसरा पॉईंट असा जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवता तेव्हा जे फिमेल असते किंवा जी स्त्री असते तिने तिच्या कमरेखाली उशी घ्यायला पाहिजे जर उशी कमरेखाली घेतली तर जे काही वीर्य असतं किंवा जे काही शारीरिक संबंध ठेवताना जे स्पम असतात बाहे ते बाहेर येत नाहीत कसं असतं ते वीर्य म्हणजे पूर्ण स्पम असतात असं नाही त्याच्यामध्ये थोडं वॉटर असतं म्हणजे पाणी असतं आणि खूप सारे स्पम असतात जो हेल्दी स्पम असतो किंवा जो एक स्ट्रॉंग स्पर्म असतो स्ट्रॉंग शुक्राणू असतो तो खूप स्पीडवाला असतो तो खूप फास्ट जातो आणि त्या अंड्याला जाऊन भेटतो ठीक आहे तर मग याच्यासाठी तुम्ही कमरेखाली उशी घ्यायची जेणेकरून आपली जे युटेरस आहे किंवा आपलं जे गर्भाशय आहे त्याची पोझिशन आणि आपण संबंध ठेवताना जी पोझिशन आहे ती मॅच होईल तर कमरेखाली उशी घ्या हा आपला तर याच्याने सुद्धा रिझल्ट चांगले येतात तर ह्या झाल्या गोष्टी संबंध ठेवताना संबंध ठेवल्यानंतर काय करायचं आहे आता संबंध ठेवल्यानंतर आपल्याला दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे ह्या दोन गोष्टी कुठल्या तर सगळ्यात अगोदर आपल्याला लेग अप द वॉल पोझिशनमध्ये बसायचं आहे म्हणजे तुमच्या पाठीखाली किंवा कमरेखाली ऑलरेडी उशी असतेच तुम्हाला एकच गोष्ट करायची जी भिंत असते तर त्या भिंतीला साईडला असं चिटकून तुम्हाला दोन्ही पाय वर करायचे तुम्ही दोन्ही पाय तुमचे वर केले तर त्याच्यामुळे जे काही स्पम असतील ते पूर्ण युटरसमध्ये जातील किंवा जिथं अंड आहे तिथे जातील आणि तिथं त्यांचं मिलन होईल तर या गोष्टीसाठी तुम्हाला लेग द वॉल पोझिशन फॉलो करायची आणि दुसरी गोष्ट काही महिला चुका करतात की शारीरिक संबंध झाल्यानंतर त्या जो पार्ट असतो तो, तो स्वच्छ करायला जाता, जातात धुवायला जातात तर ही एक मोठी चूक आहे असं अजिबात नाही करायचं आपण म्हणतो हो की क्लीन पाहिजे क्लीन पाहिजे पण एक जवळजवळ एक तासभर तरी तुम्ही त्या जागेवरून हालू नका आणि क्लीन करायला जाऊ नका कारण काही असतात स्पम ते ऑलरेडी जाण्याचा प्रयत्न करतात आतमध्ये तर त्यांना डिस्टर्ब होऊ शकतो तर मग तुम्ही एक तास मिनिमम तरी त्याच पोझिशनमध्ये बसलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट खूप चांगले येतील तर हाच होता आपला आजचा विषय तर ज्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या शारीरिक संबंध ठेवण्याआधी ठेवताना आणि ठेवल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहेत आणि काय टिप्स फॉलो करायच्यात ह्या सगळ्या जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला खूप लवकर प्रेग्नेन्सी कन्स्यू होऊ शकते तर मी आशा करते की तुम्हाला हा आपला आजच्या व्हिडिओचा विषय आवडला असेल थोडासा माहितीपूर्वक वाटला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली जे बेल आयकन दिले आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून मी नेक्स्ट प्रेग्नन्सीचे किंवा प्रेग्नन्सीच्या आधारित जे व्हिडिओ अपलोड करीन ते तुमच्याकडं अगोदर पो तर चला मग परत भेटूयात एक नवीन विषयासोबत अशाच प्रेग्नन्सी जर्नीमध्ये तोपर्यंत धन्यवाद